मध्यमाशकं मंगलमंगलनाशकं मध्यमंगलं हितमंगलं। माझे नाव सौभाग्यवती शालू गणेश पवार। आम्ही बुलढाणा जिल्ह्यावरून प्रॉपर बुलढाण्याहून इथे आलेलो आहे। हे माझे मिस्टर आहेत, ही मुलगी आहे आणि ह्या आमच्या मैत्रीण आहे। आणि माझ्या मुलीच्या अभिषेकासाठी आम्ही इथे आलो, कारण की माझी मुलगी मांगलिक आहे। तर आम्ही मंगळपूजेसाठी अमळनेरला इथे आलेलो आहेत, पण आम्ही इथे मुक्कामी आलो। पहिल्या दिवशी आल्या आम्ही ज्यावेळेस दारामध्ये एंट्री मारली तर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं। इथे सुंदर प्रकारे अशा झाडी आहेत एंट्रीच्या वेळेस, आणि त्या तिथे कुंड्या लावलेल्या, त्याला स्वास्तिक आहे। खूप सुंदर असे आणि सुशोभित केलेलं हे परिसर आहे, मंदिराचा परिसर। आणि इथे जे काही आपले जनसंपर्क अधिकारी उमेश सर आणि इथले गुरुजी आहेत वसंत भंडारी महाराज, त्यांनी खूप सुंदर आमचा दुसऱ्या दिवशी सकाळी अभिषेक केला। आणि इथले जे संस्थानिक लोक आहेत आणि जे मंगळदेवाचे जे मंदिर आहे त्याचे जे सन्माननीय जे अध्यक्ष आहेत श्री दिगंबर महाले यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध इथे काम चालतं। आणि पूजेचे जे भाग आहेत ते टप्प्याटप्प्याने घेतल्या जातात। आणि सकाळी 7 आरती होते, आम्ही सकाळी 7 आरतीचा लाभ पूर्ण घेतला। आमची राहण्याची व्यवस्था इथे छान झाली। संध्याकाळी गरम गरम खिचडी कढी सुंदर कमी पैशामध्ये कमी शुल्क मध्ये 25 रुपयातच मिळाली। आणि पोटभर आणि घरी राहण्याचा आनंद असा मिळाला। आणि इथे आल्यानंतर एक मशीन सुद्धा व्यायामाची व्हायब्रेट होते 100 रुपयामध्ये, 10 मिनिट त्याच्यामध्ये मशीनमध्ये मसाज होतो आणि चांगलं एकदम थकवा जातो। आणि इथे इतकं अप्रतिम नाश्ता चहा आणि गार्डन खूप सुंदर केलेलं आहे। पूजेच्या सुविधा अभिषेक जो करतात इथे तो खूप सुंदर आणि मराठीमध्ये समजावून सांगतात आपण पूजा कशासाठी केली, काय केली आणि आपण पूजा कशा पद्धतीने करायची, पूजा केल्यानंतर आपण घरी काय पाळायचं, आपल्याला इथे सूचना दिल्या जातात आणि त्या सूचना आपण कशा पालन करायच्या ते। आणि संध्याकाळी इथे 5 वाजता पालखी होते, त्या पालखीचा पण इथे आम्ही आता लाभ घेणार आहोत। आणि इथे जे भाविक येतात आणि येणारे जे लोक आहेत त्यांना असं एकदम आनंद वाटतो आणि प्रसन्न वाटतं। आणि इथं जे काही भाविक आहे ज्यांना मंगळ दोष आहेत, आणि आपल्या भारतात हे एकमेव अमळनेरचं मंदिर आहे आणि इथे आपण मंगळाचे जे दोष असतात ते आपण काढून टाकतो। मंगळाची पूजा इथे विधिवत आणि सुंदर रीतीने अशी करण्यात येते, अभिषेक करण्यात येतो। इथे आपल्याला राहण्याची खाण्याची आणि सुंदर म्हणजे भोजनाची पण व्यवस्था आहे। महाप्रसाद 12 ते 2 असतो, 2 वेळेस आरती असते। आम्ही पूर्ण लाभ घेतला, खूप आनंद घेतला आणि आमची पूजा चांगल्या पद्धतीने झाली आणि आम्हाला राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झालेली आहे। इथे तरी इतर भाविकांनी आणि भारतीयांनी ज्यांना मंगळ दोष आहे त्यांनी इथे पूर्णपणे लाभ घ्यावा आणि आनंद घ्यावा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवते। धन्यवाद सर।